शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिंदे चौक डाळिंबी आड येथील मैदानात अभ्यासिका आणि वाचनालयाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। दरम्यान या अभ्यासिका आणि वाचनालयाच्या स्लॅबच्या भूमिपूजनाच्या कामाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, चंद्रकांत वानकर, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, कार्याध्यक्ष श्रीकांत डांगे, उत्सव अध्यक्ष मतीन बागवान, राजन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। स्लॅबच्या भूमिपूजनासह शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले। यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, कार्याध्यक्ष श्रीकांत डांगे, उत्सव अध्यक्ष मतीन बागवान, राजन जाधव, अप्पा रोडगे, श्रीकांत घाडगे, तात्या वाघमोडे, बाळासाहेब पुणेकर, विजय पुकाळे, अक्षय बिद्री, बसू कोळी, सचिन स्वामी, देविदास घुले, मनीषा नलावडे, अश्विनी भोसले, लता ढेरे, निर्मला शेळवणे यांच्यासह कार्यकर्त्यांची आणि शिवप्रेमींची उपस्थिती होती। मध्यवर्ती महामंडळ 2023 शिवजन्मोत्सव कार्यालयाचं उद्घाटन आज माननीय अध्यक्ष मतीनभाई बागवान यांच्या हस्ते झालं। तत्पूर्वी आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं दुसऱ्या पाण्याचा कार्यक्रम होता, तो राजू सुपाटी व आपल्या मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थित पायाभरणीचा कार्यक्रम झाला। शालाबाजप्रमाणे ज्यापण शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचं ऑफिसचं उद्घाटन करतो ते उद्घाटन झालं। शिवजन्मोत्सव मध्यवर्ती कोल्हापूर शहर इथल्या सर्व शिवभक्तांना कळवलं होते आपल्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। ज्या काही अडीअडचणी असतील शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आपण शिवजन्मोत्सव करत असतात त्या अडचणी सोडवण्याचं काम मध्यवर्ती महामंडळाच्या माध्यमातून होत आहे। मध्यवर्ती महामंडळ की आज कार्यालय किया ओपनिंग हो गया, उसी के साथ साथ ऑफिस का भी ओपनिंग हो गया। इसके अंदर हमारे नाना काड़े साहब, राजन भाव यादव, चंद्र दादा वानकर, कांतू, श्रीकांत डांगे अन्य हमारी माँ बहने सभी उपस्थित थे।